बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माउली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगत गुरु तुकाराम महाराज की जय। सब साधु सज्जन की जय। प्रस्तुत प्रसंगी या गावातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि वृद्धापकाळाने निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्यांचं शरीर थकल्यामुळे ज्यांना या कालचक्राच्या माध्यमातून वृद्धापकाळाने मृत्यू आला अशा शेके पाटलांच्या या देशक्रियामधीला उपस्थित सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांना आमचा प्रणाम नमस्कार। आजच्या प्रवचनासाठी निवडलेला विषय भगवद्गीतेमध्ये मृत्यूचं चिंतन काय सांगितलेलं आहे। या निसर्गामध्ये जन्म आणि मृत्यूचा जो फेरा आहे यामध्ये आध्यात्मिक चिंतन नेमकं काय आहे, मृत्यू का येतो, कुणाला येतो, कधी येतो, कसा येतो, याचं जे कोड आहे यामध्ये काही निसर्गाचे नियम दिलेले आहेत। आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला श्लोक भगवद्गीतेमधील भगवान कृष्णाने याबाबत सांगितलेलं चिंतन एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवा निगृहती नरोपराणी तथाच शरीराणि विहाय जीर्णाय अन्यानि सन्ति नवानि देही। थोडस भौतिक जगताच्या पुढचा विचार समजून घेण्यासाठी अध्यात्माला समजून घेणं गरजेचं आहे। आपण जे दृश्य जग पाहतो, जे आपल्या डोळ्यांनी दिसतं, जे आपल्या कानाने ऐकू येतं, जे आपल्याला स्पर्शाने जाणवतं, जे आपल्याचा ज्याचा सुगंध दुर्गंध आपण घेतो, या दृश्य जगताचा विकास, याचा अभ्यास, याचं शास्त्र आपण विकसित केलं। भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यामध्ये या सर्व क्रियात्मक आणि रचनात्मक जगाचा अभ्यास केला। पण जेव्हा सजीव सृष्टीचा अभ्यास करतो तेव्हा फक्त रचनात्मक आणि क्रियात्मक अभ्यास न करता जीवात्मक अभ्यासाची विषय निघतो। जीव हा जीव जो आहे हा असण्याची लक्षणं आपण सांगू शकतो की हा प्राणी सजीव आहे की निर्जीव आहे, हा मेला की जिवंत आहे, याची लक्षणं सांगू शकतो। पण या जीवाचं लक्षण हे जीव हा अमर असणारा जीव याचं शास्त्र भौतिक जगतामध्ये उपलब्ध नाही। रसायनशास्त्राच्या कोणत्याही रासायनिक क्रियेतून जीव निर्माण करता येत नाही। जीव निर्माण करण्यासाठी जीवाचीच गरज असते, जीवाला जीव निर्माण करता येतो। एखाद्या झाडाची फांदी ती जर जिवंत असेल, ती शुष्क काष्ट नसेल, तरच तिच्यापासून झाड निर्माण करता येतं। एखादा अमीबा सारखा एक जीव एक पेशीय प्राणी जिवंत आहे तोपर्यंत त्याचं विभाजन करता येतं। अर्थ याचा असा आहे की जीव ही एक विज्ञानाच्या पलीकडची संकल्पना आहे। आणि म्हणून या सजीव प्राण्याचं चक्र हे फक्त हात पाय अवयव इंद्रिय क्रिया आणि इंद्रियांचं कार्य याच्यावर न चालता हे जीवाच्या व्यापारावर चालतं। मग हा जीवाचा व्यापार असतो कसा,
या श्लोकामध्ये भगवान कृष्ण सांगतात वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति न तोपनानि. माणसाचे कपडे फाटले, जिरले, विरले, आता फार जीर्ण झाले की माणूस ते कपडे टाकून देतो. चार चौघात बसण्यासाठी फाटके जीर्ण झालेले कपडे माणसाला शोभा देत नाही, त्याचा अपमान त्या कपड्याने होण्याची शक्यता असते. काय कपडे घातलेत, सगळीकडे विरलेले कपडे, सगळं शरीर उघडं दिसते, मग घातलं कशाला. ज्याप्रमाणे ती जीर्ण कपडे तो माणूस घालण्याची इच्छा ठेवत नाही, मग तो काय करतो, ते कपडे टाकून देतो आणि मग नवीन कपडे घालतो. तसाच हा जीव सुद्धा जन्माला येताना जो या शरीरामध्ये धारण केला, या शरीराने या जीवाचं ज्यावेळेस जीवन फुलवलं, त्याच्या वयाच्या उत्तर काळामध्ये हे शरीर जीर्ण झालं की तो देह त्या जीवासाठी धोकेदायक बनतो. माऊली याच्यावरती सुंदर ओवी सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतराजे स्वीकारिजे चैतन्य नाथे. हाय माणसा, हे चैतन्य नाथा, हे अर्जुना, हे माणसा, देहांतर ही क्रिया समजून घे. सज्जन हो, ज्यांच्या दाव्याला आलो हे थकले, वयाच्या 80-82 वर्षापर्यंत जगले, आजच्या युगात 80-82 वर्ष वय हे शरीर थकण्याचं वय आहे, थकलेलं शरीर आहे. 80 वर्षामध्ये शरीराचे इंद्रिय शाबूत ठेवणं, आपली बुद्धी शाबूत ठेवणं, स्मृती जागृत ठेवणं हे एवढं सोपं नाही. हे देवरूपाला जमतं, ज्यांचं आयुष्य हे देवरूपाने गेलं त्यांच्यासाठी ते शक्य आहे. आजच्या या भौतिक जगतामध्ये आमच्या नवीन पिढीमध्ये एक दोष निर्माण झाला, ज्या शाश्वत जीवाची शाश्वती, बघा जीव हा शाश्वत आहे म्हणून तर त्याची शाश्वती आहे, पण आम्ही त्या शाश्वत जीवाचा विचार न करता जीवनामध्ये त्याचा विचार करू लागलो की जे नश्वर आहे, जे शाश्वत नाही, ज्याचा आमच्या जीवाशी कुठेही संबंध नाही, अशा नश्वर जगतामध्ये आम्ही रममान झालो आणि आम्हाला जीवाचा धोका वाढला. बघा एक चिंतन मृत्यू बाबतीमध्ये समजून घ्या. एक डॉक्टर या नात्याने या प्रसंगाला रोज सामोरं जातो म्हणून काही गोष्टी व्यवहारात आम्हाला कळल्या पाहिजेत. निसर्गाने धर्माने मृत्यूचं चिंतन हे म्हातारपणी सांगितलेलं आहे की माणूस जन्माला यावा, लहानचा मोठा व्हावा, मोठ्याचा कर्तबगार बनावा, एक काळ त्या कर्तबगारीतून मुक्त व्हावा आणि मग जीवनाच्या उत्तर काळामध्ये तो वानप्रस्थी संन्यासी व्हावा आणि मग त्याला कुठलाही चिंता नाही, कुठलाही त्याच्यावर अवलंबून असणारा या जगतातला कोणाचाही विषय नाही, अशा निर्विकार निर्विषय परिस्थितीमध्ये त्याच्या जीवनाचा मृत्यू यावा. हा मृत्यू शास्त्रात वर्णन केलेला आहे की माणसं म्हातारी होऊन मरावीत. जसं ज्वारी पेरल्यानंतर सुगीला जावं जातो तेव्हा भलरी म्हटली जाते कधी, जेव्हा तिला कंस येतील
त्या कणसात दाना भरण आणि त्या दाण्याला पक्वता येते, त्यावेळेस त्या सुगीत मजा असते. भांडारलेल्या ज्वारीला कुणी भलरी म्हणणार आहे का? दाणे न भरलेल्या ज्वारीच्या सुगीला कुणी आनंदाने करणार आहे का? अर्थ आहे नाहीत. का? कारण त्या ज्वारीच्या उत्पन्नामध्ये नाही बंधार रुपया तर कमीत कमी 8 आणे तरी उत्पन्नाची बाजू असली पाहिजे, तेव्हाच त्याच्यात रस आहे, तथ्य आहे. आणि म्हणून या जीवनामध्ये दीर्घायुष्यापर्यंत जगण्याची जी विद्या आहे ही धर्मशास्त्राने शिकवली. आमच्या आधुनिक विज्ञानामध्ये विद्या आहे, मरण आणि आजार याच्यावरती अभ्यास वाढलेला आहे. एखाद्याचं हृदय खराब झालं तर शास्त्र आणि समाज सांगतो की हा लवकर मरणार आहे, पण आमच्या शास्त्राने विकास केला, त्याचं हृदय बदलण्याचं ऑपरेशन यशस्वी करून दाखवलं आणि त्याचं संपणारं जीवन पुन्हा पहिल्यासारखं चालू झालं, पुन्हा 10 वर्ष 20 वर्ष चालला. एखाद्याचं लिव्हर खराब झालं, त्याचा जीव धोक्यात गेला, त्याचे शरीर यंत्रणा बिघडली, पूर्वी लोकांना असाध्यतेचे आजार, परंतु विज्ञानाने शोध लावले, लिव्हर बदलण्याचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि अशा रुग्णांमध्ये मृत्यू लांबला. आता लांबला आणि टाळला याच्यामधला फरक थोडा समजून घ्या. मृत्यू लांबला आणि मृत्यू टाळता आला, यामध्ये जो फरक आहे हा फरक भविष्य काळासाठीचा विषय आहे. मग जर एखाद्याने समजून सांगितलं की बा त्याचं मरणच नव्हतं, तो जगला म्हणजे नशिबाने जगला, मग प्रयत्नवादी माणूस म्हणतो मग पाहिजे का तुम्हाला? मग तुम्हाला असं पाहिजे असेल तर आपण काय करू, त्याचं परत लिव्हर बसवलेलं काढून टाकू, बघा बरं नशिबाने जगतो का? आणि मग पुन्हा चिंतन मानतो, नशिबाचा भाग सांगतो की नशिबात त्याच्या तसं काढणं होतं म्हणूनच ते काढून टाकलं आपण, म्हणूनच ते मेला. बघा, प्रारब्ध, प्रयत्न आणि परमेश्वर, गुरुजी या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. माणूस तीन शास्त्राच्या नियमाने जगतो, प्रारब्ध, प्रयत्न आणि परमेश्वर. या तीन शास्त्राच्या शक्ती मानवी जीवनावर काम करतात. प्रारब्ध ही शक्ती आहे, प्रयत्न ही सुद्धा शक्ती आहे आणि परमेश्वर ही सुद्धा शक्ती आहे. आता आमच्यासारख्या शिकलेल्या माणसाला परमेश्वराचं अस्तित्व हे फक्त संकटकाळीच मान्य आहे. सामर्थ्यात परमेश्वर कुणी शोधत नाही. निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ देवळात फोडला जातो आणि विजयी सभा धाब्यावर घेतली जाते. बरोबर का? फरक बघा. गरज आहे तेव्हा देव शोधायचा, गरज संपली की आपला प्रयत्नवाद जाहीर करायचा, मी प्रयत्न केले म्हणून मला यश मिळालं. प्रत्येक परीक्षेला मुलगा जाताना देवाच्या देवळातून पाया पडत जातो, रस्ता लांबून का असाना, पण निकाल लागल्यानंतर मग असा छाती भोगवीत चालवतो, देवाला इसरून जातो. देव म्हणतो, अरे तू तर परीक्षेत काय मला माझ्याकडे आलता, तेव्हा तर माझा आशीर्वाद घेतला आणि आता तुला मार्क पडले तर माझं नावं घ्यायला तयार नाही. मुलाखतीत सांगतो, मी रात्रभर जागलो आणि मी एवढा प्रयत्न केला, मी एवढे पुस्तक वाचले. अरे तू एकट्यानेच वाचले का? हजारो मुलांनी प्रयत्न केले पण तुझा नंबर पहिला आला कोणाच्या कृपेमुळे? देवाच्या कृपेने आला. मग तिथं येऊ का विसरला? हेच तर माणसाचं दुःख नाही, हेच तर माणसाचं दुःख नाही. आणि इथंच तर माणसाचे प्रयत्न आहेत. इथंच माणूस प्रयत्नाचा अहंकार घेऊन चालला. माऊली एका ओवीमध्ये सांगतात, हा कर्म सिद्धांत फार महत्वाचा आहे. आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मना आले, ये न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म, परी कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविना.
परी अर्जुन तू योगयुक्त होवनी फळाचा संग टाकुनी करी कर्मे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी चिते परिपूर्ण होय जाण। बघा एका डॉक्टरने एका साथीच्या रोगामध्ये समजा करोनाच्या काळातली एक पद्धत आठवा, एक 100 लोक पॉझिटिव्ह आले। बघा बरं का, थोडं चिंतन ऐकून घ्या, मग तुम्हाला देव आणि देवाचा अभ्यास करण्याची पद्धत समजेल। 100 लोक पॉझिटिव्ह आले, 100 लोकांना कोणतंही लक्षण नाही, शासनाने आदेश काढले की या 100 लोकांना विलगीकरणामध्ये ठेवा आणि यांना उपचार चालू करा। बरोबर का? काय दुखतं? काही दुखत नाही। कशामुळे आले? पॉझिटिव्ह आलो म्हणून आले। मग दुसऱ्या दिवशी त्या 100 मधले 10 लोक खोकायला लागले। आता डॉक्टरला विचारलं, डॉक्टर साहेब काल तर याच्यापैकी कोणाला खोकला नव्हता, आम्ही तुमच्याकडे आलो, मग आम्हाला खोकला चालू झाला, मग तुम्ही आमचा खोकला थांबवू शकले का नाही? जर कालपासून तुमच्याकडे आम्ही होतो तर मग तुमच्याकडे येऊन आम्हाला खोकला आला, मग आमचं दुखणं तुम्ही वाढवलं का? डॉक्टर म्हणतो असं नाही, तुम्हाला फक्त आम्ही निरीक्षणासाठी ठेवलं, आम्ही फक्त निरीक्षक आहोत। आता निरीक्षक हा काही परीक्षक नसतो, बरोबर का? निरीक्षक हा काय असतो? निरीक्षकच असतो। आम्ही कोण आहोत? निरीक्षक आहोत। आमच्या लक्षात आलंय 10 जणांना खोकले आले, काल जर आम्हाला विचारलं असतं या 100 पैकी उद्या कोणत्या 10 खोकला येणार आहे, तर आम्हाला काय समजलं असतं? आम्ही म्हणलं असतो काय नाही, काय सांगता येत नाही। उद्या असं जर विचारलं या 100 पैकी किती मरणार आहेत, कोणाला सांगता येईल का? नाही। तुकाराम महाराज 400 वर्षापूर्वी या अर्धवट शास्त्राला, वैद्यक शास्त्राला अर्धवटपणा कसा आहे हे समजून सांगताना एका अभंगामध्ये म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्धते पुरी उरी, अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करावे लागे पती। बघा तुकाराम महाराजांचा विषय आहे आणि किती परिपूर्ण अभ्यास करून सांगितलेलं चिंतन आहे। डॉक्टर हा फक्त उपचाराचा मालक आहे। डॉक्टरने जर ताप उतरायची गोळी 10 पेशंटला दिली तर त्याच्यातल्या 8 पेशंटचा उतरल, 2 पेशंटचा उतरणार नाही, पण हे डॉक्टरला आधी माहीत नसतं। जर 100 पेशंटचा उपचार केला तर त्यातल्या कोणत्या पेशंटला गुण येणार नाही हे आधी माहीत नसतं। आपल्याकडे आलेल्या 100 पेशंटपैकी कोण मरणार आहे, आज म्हणून मरणार आहे, याचं चिंतन डॉक्टरच्या डोक्यात नसतं। म्हणून तर अडचणी या अज्ञानाच्या बाबतीमध्ये समजून घ्या की जितके तुम्ही अज्ञानी आहे तेवढे डॉक्टरही अज्ञानी आहे, जेवढा विद्यार्थी अज्ञानी आहे शिक्षकही तेवढाच अज्ञानी आहे। फक्त दोघांच्या अज्ञानात फरक काय, तर मराठीत एक म्हण आहे ना, वासरात लंगडी गायशानी, याच्यापेक्षा वेगळा फरक नाही। वासर सक्षम आहे पण त्यांच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे, आणि शिक्षक डॉक्टर वकील हे ज्ञानी आहे पण त्यांच्याकडे सक्षमतेचा अभाव आहे। आता याच्यावर थोडं चिंतन का सांगायची वेळ आली, कारण माणसं मान्यच करायला तयार नाही आहे, माणसं अकाली मृत्यूचं चिंतन समजून घ्यायला तयार नाही आहे, माणसाला अकाली मृत्यूचं कारणच माहीत नाही आहे की माणसं अपघातात मरतात, ती नशिबामध्ये ढकलून माणसं मोकळी होतात, माणसं अपघाताने मरतात आणि नशिबावर ढकलून मोकळे होतात, नशिबात असं तर कुठे मरण आहे। मृत्यू हा विषय फक्त एकाच गोष्टीचं चिंतन मांडत नाही, मृत्यू हे शास्त्र आहे। जीर्ण शरीराला येणारा मृत्यू हा नैसर्गिक मृत्यू म्हणून सांगितलेला आहे, आणि
तारुण्यात येणारा मृत्यू, बालपणी येणारा मृत्यू, वयाच्या मध्यम वयामध्ये येणारा मृत्यू, हा अकाल मृत्यूत गणला गेलेला आहे. आता या अकाल मृत्यूचे पुन्हा तीन कारणं सांगितलेली आहेत. थोडंसं बारीक चिंतन आहे सज्जन हो. प्रवचनामध्ये आपण भगवंताची भक्ती सत्तो, भक्ती मार्ग श्रेष्ठ सांगतो, देवाची भक्ती केल्याने माणूस सुखी जगतो, माणसाला आनंद मिळतो, माणसं समाधानी असतात, इथपर्यंत आम्हाला समजलं, इथपर्यंत समजलं. पण या जीवाबद्दलही थोडं समजून घ्या ना. म्हातारपण तुम्हाला पाहायचं असेल तर तरुणपण टिकवता आलं पाहिजे. म्हातारे इतिहास होतात की जे तरुणपणी जगतात. जर तरुणपणीच मेले तर म्हातारपण तुम्हाला येईल का? येणार नाही. पुढचा अध्याय संपलेला असेल. हे असं थोडंच आहे की एकाला एका क्षेत्रामध्ये या जीवनाला जन्म देतानाच देऊन टाकलं तुम्हाला की प्रत्येकाला 100 वर्ष दिलेली आहेत. असं जन्म आणि मृत्यूचं कुठंही चिंतन नाही की तुम्ही जन्माला आले म्हणजे तुम्हाला 100 वर्ष मिळालेच असं नाही. जसं नोकरी लागली म्हणजे तुम्हाला 58 वर्षापर्यंत ती राहणारच हे जसं शाश्वत सांगितलेलं आहे. काही अपरिहार्य गोष्टी व्यतिरिक्त हे शाश्वत आहे. तसा मृत्यू सुद्धा काही वेळेस शाश्वत आहे. याचं चिंतन जरा समजून घ्या. अकाल मृत्यूची कारणं सांगताना तीन कारणं सांगितलेली आहेत. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. या तीन कारणाने मृत्यू येण्याचं कारण समजून घेता आलं पाहिजे. समजा एखादा व्यक्ती प्रयत्नाच्या मार्गाने जाण्याऐवजी प्रयत्नापासून दूर राहिला, एखाद्याला हार्ट अटॅक आला, हार्ट अटॅक आल्यानंतर डॉक्टरनी निदान केलं, निदान झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की या हार्ट अटॅकवरती असा उपचार आहे. पेशंट म्हणला पण मला तर चालता येत आहे, मी तर बोलतोय, मला काही त्रास नाही आहे, मला तर काही जाणवत पण नाही आहे, मला उपचार करायचा नाही. डॉक्टर म्हणला तुझी मर्जी बाबा, तर तुला सांगतोय मी हार्ट अटॅक आहे. याचं प्रमाण सौम्य जरी असलं तरी धोकेदायक असू शकतं, उद्या भविष्यात याच्यापासून धोकाही होऊ शकतो, तर तुला याच्यावरती उपचार करणं योग्य राहील. मग तो म्हणला माझी गॅरंटी आहे का तुमच्याकडं? जर तुम्ही मी उपचार तुमचा घेतला तर तुम्ही म्हणाल का 100% नीट होशील? आम्ही म्हणू गॅरंटी तर आमची नाही आहे, तुझी काय देणार, पण मात्र उपचार केल्याने फायदा होईल हे आम्हाला सांगितलेलं आहे. हे आमचं शास्त्र सांगतं की उपचाराने परिणाम होणार आहे. तू म्हणलं नको मग जाऊन द्या, गॅरंटी नाही देत ना तुम्ही, मग जाऊन द्या. आमच्याकडे एक बाबा आहे त्याचं दुरी घालतो, आमच्याकडे एक महाराज आहे त्यांचा आशीर्वाद घेतो, आमच्याकडे एक झाडपाल्याचं औषध आहे त्या औषधाने घेतो आणि जातो. जर तो जगला, असं काही नाही की हार्ट अटॅक आलेले 100% मरतातच, आणि असंही काही नाही की हार्ट अटॅक आलेले उपचाराने 100% जगतातच. बऱ्याच वेळा तर असं आहे, एखाद्या माणसाला छातीत दुखतं म्हणून आमच्याकडे आणलं जातं आणि आम्ही त्याला तपासतो, त्याच्या 1 वर्षापूर्वी त्याला अटॅक येऊन गेलेला असतो. आम्ही त्याला विचारतो बाबा तुला काही काही अटॅक आला होता का? तुम्हाला नाही आठवत बा, पण तुझ्या छातीत काही दुखलं होतं का? तू म्हणतो हां मी आंबे उतरायला गेलो होतो आणि माझ्या छातीत दुखायला लागलं आणि मग मी आंब्याच्या झाडावर खाली उतरलो, पाणी पेलो, बसलो, बरं वाटलं, मग मला वाटलं बरं वाटलं, मी कुठे गेलो नाही. म्हणजे लक्षात घ्या की हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर सुद्धा बिगर उपचाराचा माणूस जगू शकतो. आणि सौम्य हार्ट अटॅक आलेला दवाखान्यात गेला, डॉक्टरनी सांगितलं सौम्य अटॅक आहे, त्याचा उपचार केला आणि उपचारा करता करता माणूस मेला, म्हणजे माणूस तसाही मरू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल मग असाही मरू शकतो तसाही मरू शकतो, तर मग नेमकं तुम्हाला म्हणायचंय काय? चिंतन असं आहे, चिंतन असं आहे की हा कर्म सिद्धांत जो आहे, हा कर्म सिद्धांत तंतोतंत मानव जातीला लागू आहे. फक्त याला अपवादाला नियमात परिवर्तित करता कामा नये. आता पुन्हा सांगतो, कोरोनाच्या काळामध्ये काही लोक आपल्याला कॅशलेस फॅसिलिटी आहे, आपला विमा उतरवलेला आहे,
म्हणून पॉझिटिव्ह आल्या आल्या म्हटलं आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. आणि मग म्हणले माझी सगळीकडे सोय 10 लाखापर्यंत मला बिल माफी. मग 10 लाखाच्या नादी लागले आणि घेणे देण्याचे दवाखान्यात गेले. 4-5 दिवसानंतर निरोप आले. म्हणले अहो ते गेले, अहो ते तर चांगले गेले ते, अहो ते चांगले गेले, पण पुढं 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 त्यांचं लटांबळ वाढलं आणि ते गेले. त्याच्या उलट काही लोकांना आता भाळवणीच्या सेंटरमध्ये 6 महिने 24 तास सेवा दिल्याचा अभ्यास जेव्हा आमच्या आयुष्यात वाट्याला आला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं कुठंच बेड भेटलं नाही म्हणून आमच्याकडे आले. म्हणले रातोरात ठेवून घेता का डॉक्टर साहेब आम्हाला? आम्ही म्हटलं मग काम करा, जाऊन द्या आता तुम्ही असे रात्री घरी जाऊन झोपून तुम्हाला काही जर अडचण आली तर समजणार नाही, झोपा बापून मेले तर रात्रीतून म्हणू नका बा यांच्याकडे गेलो म्हणून गेलो. आम्ही फक्त देवाच्या भरोशावर ठेवून घेतले. 20-20, 25-25 स्कोरवाले लोक आमच्याकडे राहिले आणि अत्यंत जुजबी उपचारामध्ये नीट होऊन घरी गेले. मग असं का होतं याचं चिंतन या अभ्यासामध्ये या जीर्ण शरीराच्या आधी येणाऱ्या मृत्यूबद्दल 3 कारणं सांगितली. हे 10व्याचा जो विधी आहे हा काही काळापुरता असतो. याला काही वेळ काय, याचा अंतिम शब्द कधी संपवावा? ज्या क्षणी काकस्पर्श होईल त्या क्षणी संपावा. मग काकस्पर्श लवकर झाला प्रवचन लवकर संपतं. विषय संपतो का? नाही, विषय संपत नाही. मग अर्ध्यावरती विषय सांगायचा असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की आखडता घ्यावा, कारण आता आपण दसपिंड मांडलेलं आहे, निवड ठेवलेलं आहे, कावळ्याची वाट पाहतो. आता कावळा का शिवावा, कावळा का शिवत नाही याचा विधी, याचं शास्त्र वेगळं. पण आता आपला जो विषय आज प्रवचनाचा चाललाय तो काय, की मृत्यू अकाली का येतो? तर पहिलं कारण सांगितलं, आधी भौतिक कारणाने मृत्यू येतो. या भौतिक जगतामध्ये पंचमहाभूतांचं हे जग आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंच तत्वांचं हे सृष्टी बनलेली आहे आणि हा ब्रह्मांड बनलेला आहे. पण त्याचे संलग्न शब्द आहे हे पिंड सुद्धा पंचमहाभूतांचा आहे. म्हणजे देह सुद्धा पंचमहाभूताचा, हे जग सुद्धा पंचमहाभूताचा. आणि जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे, पिंडी ते ब्रह्मांडी न्यायामध्ये हे सिद्धांत सांगितलेला आहे. या पंचतत्वांचा दोष मानवी जीवनाला रोग निर्माण करतो. म्हणजे काहींच्या शरीरामध्ये मीठ वाढलं तर बीपी वाढतो, आणि काहींच्या शरीरात मीठ कमी पडलं तरी रोग होतो. काहींच्या शरीरात पाणी कमी झालं तरी रोग होतो. काहींच्या शरीरात पाणी वाढलं तरी रोग होतो. काहींचा बीपी वाढलं तर त्याला हाय बीपी म्हणतात, काहींचा बीपी कमी झालं की त्याला लो बीपी म्हणतात. शुगरचंही तसंच आहे. शुगर वाढली की शुगर वाढली म्हणून रोग होतो, शुगर कमी पडली की शुगर कमी झाली म्हणून रोग होतो. बघा, रक्त कमी झाण्याचे आजार आहेत, रक्त वाढण्याचे आजार आहेत. अनेक गोष्टी अशा आहेत की दोन्ही बाजूने रोग निर्माण करतात, दोन्ही बाजूने. तसा दुष्काळ पडतो ना आपल्याला, वाला दुष्काळ पण आहे आणि कोरडा दुष्काळ पण आहे. दोन्हीमध्ये काय होतं? दोन्हीमध्ये नापिकी येते. म्हणजे दोन्हीला दुष्काळच म्हणतात की नाही? जास्त पाऊस पडला की वाला दुष्काळ, पाऊसच नाही पडला की कोरडा दुष्काळ. म्हणजे अर्थ काय? दुष्काळ दोन्ही बाजूनी आहे, तसे रोग दोन्ही बाजूनी आहे. या पंचतत्वांचं देहातलं प्रमाण ठरलेलं आहे. आणि इतका अद्भुत चमत्कार या भगवंताने या देहामध्ये करून ठेवलाय की जगामध्ये पाणी आणि जाळ एकत्र दिसणार नाही. जाळ आला तर ती एक तर पाणी जाळून टाकतं, नाहीतर पाणी जाळ विझून टाकतं. पण या देहामध्ये जाळ पण पेटलेलं आहे आणि पाणी पण साठलेलं आहे. या देहामध्ये जड पण आहे, हळू पण आहे, हवा पण आहे आणि जमीन पण आहे. हा क्षेत्रज्ञ या क्षेत्रामध्ये राहतो. हे क्षेत्र परिपूर्ण क्षेत्र आहे, पंचतत्वाने भरलेलं क्षेत्र आहे. सांगायचं तात्पर्य काय, या भौतिक जगतामध्ये या भौतिक जगताच्या मार्गाने जगत असताना माणूस जर धर्मनिष्ठ असेल, धर्माप्रमाणे जगला, किती वाजता झोपावं, किती वाजता उठावं, नियम पाळले, तर माणूस अकाली मरण्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं. तर याच्यावरती थोडा अभ्यास. आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, आमचे आजोबा, आमचे पंजोबा, आमचे खापर पंजोबा यांना अभ्यास करा. यांच्या काळात आयसीयू नव्हते, यांच्या काळात लशी नव्हत्या, यांच्या काळात दवाखाने नव्हते. यांनी डॉक्टरचे तोंड पाहिले नाही, यांनी कधी सोया घेतल्या नाही, यांनी कधी सलाईन घेतले नाही. तरी आमचे आजे पंजे 1200 वर्षे जगले, 100 वर्षे जगले. म्हातारं 100व्या वर्षीसुद्धा उडते पाखरं मोजायचं, 100व्या वर्षीसुद्धा लांब एक कोसभर नजर टाकायचं,
आमच्या पोरांना बालवाडीत चष्मे लागले, आमच्या पोरांचे शाळेत दात किडलेले निघाले, आमच्या पोरांचे कान तरुणपणी ऐकायला बैरे झाले, आमच्या पोरांचे सगळ्या प्रकृतीमध्ये कमी वयामध्ये सदोष प्रकृती निर्माण झाली। मग त्यांना डॉक्टरही भेटले नाही, त्यांना इंजेक्शनही भेटले नाही, तरी ते 150-200 वर्ष निरोगी जगले। आणि मग आमच्या पिढीमध्ये रोग का वाढले, कारण आम्ही सगळं करतो पण धर्माचं पालन करत नाही। धर्माच्या नावाने झेंडे नेतो, धर्माच्या नावाने मिरवणुका काढतो, धर्माच्या नावाने मोठे समारंभ करतो पण धर्म पाळत नाही। म्हणून तर तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आमा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भिड भार तुका म्हणे साना थोर। आम्ही पाखंडी धर्म करतो। पाखंड म्हणजे काय? उगा नाटक करायचं धर्माच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली मोठे मोठे समारंभ घ्यायचे, मोठे मोठे उत्सव साजरे करायचे। आम्हाला धर्म कळत नाही। धर्म काय कळतो? धर्म रक्षती रक्षिता, जो धर्माचं पालन करतो धर्म त्याचं रक्षण करतो। आता हे चिंतन थोडं समजून घ्या। आमच्याकडे धर्माचे नियम दिले, पहाटे उठणाऱ्या माणसाला निरोगीपणा जास्त काळ टिकून ठेवता येतो। ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे उत्थाय उत्थाय सततम आरोग्यम धीमताम तस्य। बघा, जी माणसं पहाटे सूर्योदयाच्या आधी उठतात त्यांना जगातले निम्मे रोग कधीच होत नाहीत। जी माणसं सूर्य उगवल्यानंतर तासाने उठतात त्यांना जगातले निम्मे रोग आपोआप होतात। बघा बरं का, तुम्ही म्हणाल डायबिटीस का आला, बीपीचं प्रमाण का वाढलं, शिरा चोकोप होण्याचं प्रमाण का वाढलं, दिवसेंदिवस अर्धांगवायूचं प्रमाण का वाढलं, याचं एकच कारण आहे की आम्ही भौतिक शास्त्र शिकतो परंतु भावनिक शास्त्र आमचा अभ्यासात कमी पडतं। आम्ही भावना शून्य झालो। भावना याच खऱ्या माणसाच्या जीवनाचा प्रकाश आहे। भावना ही माणसाची ऊर्जा आहे। एखाद्या व्यक्तीला भावनेतून नीट करता येतं किंवा एखाद्या व्यक्तीला भावनेतून मारता येतं, ही भावनेची ताकद आम्ही कधी ओळखलीच नाही। बघा, एखाद्या घरामध्ये जर म्हातारी जोडपं असेल, नवरा बायको असतील, फार गुण्यागोविंद नांदत असतील, वय 80-90 असेल, पण दोघांचा जोडा एकमेकावर प्रेम करत असेल तर त्यांचं आयुष्य निरोगी जातं। आणि त्या दोघातून एखादा जर गेला, एखाद्याला जर मृत्यू आला, तर जो शिल्लक राहिला असेल ना, बायको किंवा नवऱ्यापैकी जो शिल्लक राहिला असेल, ते 4-5 महिन्यात जायला लागतं। लोक म्हणतात, अहो हे तर म्हातारं जाण्याजोगं नव्हतं, का गेलं? म्हणजे त्याची बायको गेली, मग तो खचला। आता खचला म्हणजे ते काय जमीन बिमीन आहे का? काळीची जमीन आहे बा, रस्ता केला खचला। खचणं हा शब्द माणसाच्या मनावरती परिणाम करणार आहे। खचणं, माणसाचं खचणं हे माणसाला मृत्यूकडे घेऊन जातं। आणि माणसाचं सक्षमपण, मनाचा घट्टपणा आणि मनाचा विश्वास माणसाला मृत्यूपासून दूर नेतो। आणि म्हणून आता जास्त न यावरती चिंतन सांगणं खूप मोठं आहे, पण 4 गोष्टी सांगून प्रवचन संपवतो। लक्षात घ्या, 3 कारणांपैकी 1 कारण सांगितलं, भौतिक कारण। भौतिक कारण म्हणजे पाण्यात पडून मेला। आता माणसं पाण्याला जीवन म्हणतात, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही। आणि एखादा माणूस पाण्यात पडून मेला तर पाण्याने मारला, मग पाणी मारूही शकतं, जे तारू शकतं ते मारू शकतं। एखाद्या माणसाला वादळात मृत्यू आला, एखाद्या माणसाला ऑक्सिजन कमी पडला म्हणून मृत्यू आला, दोन्ही गोष्टी या माणसाच्या आरोग्याला धोकेदायक आहे। याला भौतिक जगताचा विचार म्हणतात। दुसरं चिंतन सांगितलं, आध्यात्मिक चिंतन। याच्यावरती चिंतन ऐकून घ्या। हा माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जन्मोजन्मीच्या फेऱ्यात केलेल्या पुण्याचा हा प्रकार आहे। आणि मग त्या पुण्याची त्याच्या जन्माच्या वेळी एक यादी तयार होते आणि त्या पुण्याचं प्रतीक म्हणून त्याला जन्म दिलेला आहे। पण पुण्याचा संचय जेवढा असेल तेवढंच आयुष्य त्याला मिळतं। काही लोक अल्पायुष्य होतात, काही लोक दीर्घायुष्य होतात। आणि तिसरं कारण सांगितलं, आधी दैविक कारण। देवाची कृपा झाली की मृत्यू टाळता येतो,
आणि देवाचा कोप झाला की माणसाला मृत्यू येतो. असो आजच्या या प्रवचनामध्ये तुम्हाला एकच गोष्ट सांगण्याचा विचार करत होतो की माणसं प्रयत्नवादी आहेत, माणसं प्रयत्नवादी असावीत, पण या प्रयत्नवादी माणसाने ईश्वर निष्ठा कधीही ढळू देऊ नये. आता हे वाक्य थोडं गंभीर्याने सांगतो आणि प्रवचन संपवतो. म्हणजे मी राजा आहे, माझ्याकडे साम्राज्य आहे, मी सत्ताधीश आहे, माझ्याकडे सामर्थ्य आहे, आणि मी जर ईश्वर विसरलो तर माझ्यासारखा या जगातला अराजक दुसरा कोणी नाही. ईश्वर कुणाला आठवावा? ज्याच्यात सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, त्याने ईश्वर आठवावा. जो पैलवान आहे त्याला ईश्वर आठवावा. आणि म्हणून लक्षात घ्या, ईश्वर निष्ठा ही फार महत्त्वाची गोष्ट आयुष्यामध्ये असली की माणूस दीर्घायुषी होतो. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये पूर्वीची लोकं ही ईश्वराप्रती समर्पित असायची. राजासुद्धा सकाळी सकाळी देवाचं दर्शन घेऊन राज्य चालवायचे. आताचे राजे आपलं दर्शन कोण घेते याच्याकडे लक्ष देतात. बरं का फरक लक्षात घ्या. पूर्वीचा राजा देवाची पूजा करायचा, देवाचं दर्शन घ्यायचा आणि मग राज्यकारभार चालवायचा. आजचे राज्यकारभारी आपले पाय मांडून बसतात आणि कुणी आपलं दर्शन घ्यायला येतं का याची वाट पाहत बसतात. हा जो फरक आहे, हाच फरक समाजावर दिसतोय. आणि म्हणून तर आजचा समाज हा कलियुगाच्या चिंतनातला समाज ही सत्ययुगातल्या चिंतनात का उतरत नाही? याचं चिंतन चुकलं म्हणून याची चिंता वाढली. झालेली सेवा या ठिकाणी